महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के आदेश के अनुसार रविवार को नागपुर शहर के 18 ब्लॉक में केंद्र सरकार के विरोध हेतु आंदोलन किया गया, जिसके चलते मध्य नागपुर ब्लॉक कांग्रेस कमेटी की ओर से भी आंदोलन किया गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मोदी सरकार का निषेध करने के उद्देश्य से रविवार को महाराष्ट्र कांग्रेस कमेटी के आदेश के अनुसार शहर के 18 ब्लॉक में केंद्र सरकार के विरोध आंदोलन किया गया। ऐसी श्रृंखला में मध्य नागपुर ब्लॉक कांग्रेस कमेटी की ओर से भी आंदोलन किया गया। कांग्रेस के द्वारा किए गए आंदोलन पर आमदार विकास ठाकरे ने कहा कि प्रधानमंत्री के कार्यकाल को 7 साल पूरे हुए हैं, जिसमें उन्होंने कई बार जनता को गुमराह किया है। इस वक्त उन्होंने प्रधानमंत्री के कार्यकाल पर कई सवाल भी खड़े किए। जनविरोधी कार्य आहे आणि याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नागपूर शहरातील 18 ब्लॉकमध्ये आंदोलन करण्यात आलं। देवड्या काँग्रेससमोर सुद्धा नरेंद्र मोदीजींनी या देशातील जनतेला ज्या खाईत टाकलेला आहे त्याचा निषेध करण्यात आला। आपण पाहतो की देशाचा कारभार चालवत असताना मागच्या काळात काहीच झालं नाही, जे काही झालं ते 7 वर्षातच झालं असा आव आणणारे पंतप्रधान यांच्या कार्यप्रणालीमुळे आज आपण या करोनाच्या संघर्षातून जात आहो आणि त्यावर उपाययोजना कराव्या हे सोडून एखादा भोंदू बाबा जसा एखाद्या अनाडी लोकांना सांगतो कि तुम्ही इथे टाळ्या वाजवल्या तर तुम्हाला देवाचं दर्शन होईल, अशा पद्धतीचं कार्य करण्याचं काम यांनी या देशातील जनतेला सांगितलं, कुठे ठाळ्या पिटायला सांगितलं, मग लोकांनी रस्त्यावर लटणी त्या ठाळ्या वाजवल्या, कुठे दिवे लावायला सांगितले। आणि मला वाटते की एखाद्या पंतप्रधानाला न शोभणारं हे कार्य आहे, त्याच्यामागचं कारण सांगावं की हे केल्याने करोना जाणार होता का, हे कोणी ते सिद्ध करू शकले नाही। तर मग पंतप्रधानांनी देशवासियांना हे जे कार्य करायला लावलं आणि करोनाच्या माध्यमातून करोनाच्या या बिमारीतून तुमची सुटका होईल ही एक फसवीगिरी नव्हती काय? आपण या देशात दुसरी लाट येत आहे आणि त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये आपण बिझी आहोत, आपण मोठ्याल्या सभा घेऊन झालो आहोत, कुठलीही चिंता देशातील नागरिकांची न करता या देशातल्या नागरिकांना खाईत ढकलण्याचं काम या पंतप्रधानांनी केलं आहे। आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी त्यांचा जरी उदोउदो करत असेल पण देशातली सामान्य जनता त्यांच्यामुळे किती खचली आहे, गोरगरीब लोकांवर किती आघात होत आहे हे त्यांना माहीत आहे आणि याचाच निषेध आज काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आला। आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा ज्या पद्धतीनं मोदी सरकार चालत आहे या सरकारच्या या दुर्भाग्यपूर्ण घटनांचा निषेध आम्ही। इस वक्त उन्होंने कहा कि प्रधानमंत्री ने कोरोना कार्यकाल में उपाय योजना न बनाते हुए लोगों को ताली और थाली बजाने को कहा, जो लोगों को फंसाने जैसा है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।